Welcome to Storyland. Like, share and subscribe. चल रे भोपळ्या टुडुक टुडुक. मुलांनो, या गोष्टीमध्ये भोपळा दिसला ना तर लगेच सबस्क्राइब बटन दाबा. बघूया तुम्हाला शोधता येतोय का. चला ऐकूया ही गोष्ट. एक छोटस गाव होत. त्या गावात एक म्हातारी आजी राहत होती. त्या म्हातारीला एक मुलगी होती. त्या मुलीचं लग्न झालं होतं, त्यामुळे ती मुलगी दुसऱ्या गावात राहत होती. एकदा काय झालं, म्हातारीला आपल्या मुलीची खूप आठवण यायला लागली. तिने ठरवलं, आपण आपल्या मुलीला भेटायला जायचं. म्हणून म्हातारी निघाली मुलीकडे जायला. पण मुलीकडे जाण्यासाठी एकच अडचण होती. ती म्हणजे म्हातारीच्या गावाकडून मुलीच्या गावाकडे जाण्यासाठी जो रस्ता होता की नाही, त्याच्यामध्ये एक घनदाट जंगल होत. आणि त्या जंगलात खूप प्राणी राहायचे, वाघ, सिंह. त्यामुळे त्या जंगलातून जायला सगळे जण घाबरायचे. पण म्हातारी काय करणार, तिला तर तिच्या मुलीची खूपच आठवण येत होती की नाही. म्हणून तिने ठरवलं, ते काही नाही, आपण आपल्या मुलीला भेटायला जायचंच. म्हणून निघाली म्हातारी. चालता चालता ती त्या घनदाट जंगलात पोचली. आणि तेवढ्यात तिकडनं समोर कोण आलं, एक मोठा वाघोबा. आणि वाघोबा म्हातारीला म्हणाला, ए म्हातारे, आता मी तुला खाणार. तरी खूप घाबरली, पण तिने तसं दाखवलं नाही. तिने केली युक्ती. ती वाघोबाला काय म्हणाली, खायचंय तर खा मला, पण अरे वाघोबा, आता मला खाऊन तुला काय मिळणार, नुसती हाड. त्याच्यापेक्षा मी माझ्या मुलीकडे जाते, तू रोटे खाते, जाडी जुड्डी होते, मग तुम्हाला खा. वाघोबा विचारत पडला, अरे वा, चालेल चालेल, जा तू मुलीकडे, पण आल्यावर पहिले मी तुला खाणार. म्हातारी मनात हसली आणि म्हणाली, हो हो, नक्की नक्की, असं म्हणून धावत धावत पुढे निघून गेली. थोडा वेळ चालतीये चालतीये तेवढ्यात तिला दिसला एक लांडगा. लांडगा सुद्धा वाघोबा सारखाच आला की म्हातारीच्या जवळ आणि म्हणाला, हे म्हातारे, मी तुला खाणार. यावेळी मात्र म्हातारी अजिबात घाबरली नाही. वाघोबा सारखंच तिने लांडग्याला पण सांगून टाकलं, अरे आता मला खाऊन तुला काय मिळणार, नुसती हाड. त्यापेक्षा मी माझ्या मुलीकडे जाते, तू रोटी खाते, जाडी जुड्डी होते, मग तुम्हाला खा. लांडगा म्हणाला, अरे वा, ही मस्त आयडिया आहे, जाऊ दे म्हातारीला मुलीकडे जाऊ दे, मग आपण मस्त पैकी तिला खाऊया. म्हातारी धावत धावत पळत पळत मुलीकडे पोचली. पोचल्यावर काय, मस्त दोन दिवस मुलगी आणि तिची आई म्हणजे आपली म्हातारी छान छान नवीन नवीन पदार्थ खात होत्या, मस्त गप्पा मारत होत्या. त्यांनी खूप मज्जा केली. जेव्हा म्हातारीची परत जायची वेळ आली, तेव्हा ती मुलीला म्हणाली, आता पुढच्या वेळी मी काय तुला भेटेन असं वाटत नाही बुवा. मुलगी विचारात पडली, का ग आई, असं का म्हणतेस तू, का नाही भेटणार बरं तुम्हाला. तेव्हा म्हातारीने आपल्या मुलीला सगळी हकीकत सांगितली. पण म्हातारीची मुलगी खूप हुशार होती बरं का मित्रांनो. ती आईला म्हणाली, तू काही काळजी करू नकोस, माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. आणि तिने बाहेरून एक मोठा भोपळा आणला आणि आईला सांगितलं, बस या भोपळ्यात आणि या भोपळ्यातूनच जंगल पार कर, म्हणजे वाघोबा आणि लांडगा दोघांनाही कळणारच नाही. म्हातारीला ही आयडिया खूपच आवडली. म्हातारी लगेच भोपळ्यात बसली आणि निघाली टुणूक 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 उड्या मारत.
रस्त्यात तिला भेटला लांडगा. तो वाटच बघत होता ना म्हातारी कधी येते. लांडग्याने लगेच विचारलं, ए भोपळ्या, म्हातारीला बघितलंस का? म्हातारी कसली? म्हातारी हसली आणि म्हणाली, अरे म्हातारी बितारी मला नाही ठाऊ, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. अशीच पुढे जात 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 तिला वाटेत दिसला वाघोबा. वाघोबा पण वाटच बघत होता ना, कधी येते म्हातारी आणि कधी मी तिला खातोय. म्हणून वाघोबाने पण विचारलं, काय रे भोपळ्या, म्हातारीला बघितलंस का? म्हातारीच उत्तर ठरलेलंच होत. म्हातारी काय म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. असं करत भोपळा पुढे 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 धावायला लागला. आता मात्र वाघोबा आणि लांडगोबाला कळलं बरं का, या भोपळ्यातच म्हातारी लपली आहे. म्हणून पटकन त्यांनी म्हातारीला बाहेर यायला सांगितलं आणि म्हणाला, आम्हाला फसवतेस काय ग म्हातारे, चल बाहेर निघ. आता मात्र म्हातारीला बाहेर यावंच लागलं. मग म्हातारी म्हणाली, आता तुम्हीच ठरवा बुवा, तुमच्या दोघांपैकी मला कोण खाणार ते. असं म्हटल्यावरती वाघोबा आणि लांडगोबा दोघेही लागले भांडायला. मी खाणार, म्हातारीला पहिले मी बघितलंय, मी खाणार, मी खाणार. आणि यांचं भांडण चालू असताना म्हातारी आपली हळू 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 करून मागे 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 होत पळत पळत तिथून निघून गेली. अशा प्रकारे म्हातारीचे प्राण वाचले. मग या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात मुलांनो? शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.